नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, मनोरंजन मधील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूसोबतची झुंज अखेर अपयशी ठरले. शुक्रवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. सफदरजंग रुग्णालयात पीडितेची मृत्यू झाल्याची माहिती तिच्या मोठ्या बहिणीने दिली आहे. पीडित महिलेचा कृत्रिम श्वसन यंत्रणेवर श्वास चालू होता. गेल्या वर्षी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला 10 दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता, तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस महासंचालकांची 3 दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. त्यामुळे डोंगा विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री थेट मुंबईकडे रवाना झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सोमवारपासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक मधील पक्ष संघटना नव्याने बांधण्यासाठी ठाकरे नाशिकमध्ये 3 दिवस तळ ठोकणार आहेत. त्यामुळे मनसेकडून त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालून खरीप पिकासह चारा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे चारा उत्पादनावर परिणाम झालाय. त्यातच गेल्या एका महिन्याभरात कुटार चाऱ्यासह ढेपीचे भाव वाढल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात पशुपालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या काही वर्षांमध्ये दूध उत्पादनात सातत्याने घट होत असताना यंदा ओल्या दुष्काळाने त्यात कहर केला आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर 6 गडी राखून सहज मात केली आहे. कर्णधार विराट कोहलीची नाबाद 94 धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे 208 धावांचं मोठं आव्हान 18.4 षटकात सहज पार केलं. महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं असलं तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा कोणाला मंत्री करायचं याचं अद्यापही घोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या बातमीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलंय, मात्र हैदराबाद चकमक प्रकरणी डॉक्टर आंबेडकरांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय. पोलिसांनी अशा प्रकारे एन्काउंटर करणं चुकीचं असल्याचं सांगत हे कृत्य बेकायदेशीर असल्याचं डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरतील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे धगधगतं अग्निकुंड. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार कायम आपल्यासोबत असावेत म्हणून हिंदू मेलेचे स्मारक बांधणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील नागरिक आणि वकील यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन देखील त्यांनी केले. यावेळी बोलताना नागरिकांनी सांगितलं, हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला हे योग्यच केलेलं असून जर कोणी पुन्हा असा गुन्हा केला तर त्याच्या बाबतीत असाच निर्णय पोलिसांनी घेतला पाहिजे, तरच कदाचित कुठेतरी गुन्हेगारांना धाक निर्माण होईल अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीत. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठे महाकाळ येथील महांकाली साखर कारखान्याविरोधात कामगार आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. भ्रष्ट प्रशासनाची चौकशी करावी, तातडीने कामगार आणि शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी कामगार आणि शेतकऱ्यांनी दिलाय. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून लवकरात लवकर घटनास्थळी जाऊन एन्काउंटर प्रकरणाचा तपास करावा असे आदेश आयोगाने विशेष तपास पथकाला दिले. हैदराबाद चकमक प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक पथक तयार केले असून या पथकाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नेतृत्व करणार आहेत. हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी झालेले सामूहिक बलात्काराचे प्रकरण आणि महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर
तेथील मेट्रो रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे हैदराबादमधील मेट्रोमधून प्रवास करताना महिला स्वरक्षणासाठी त्यांच्यासोबत मिरची स्प्रे ठेवू शकतात असं मेट्रो रेल्वेने स्पष्ट केलंय. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी पोलिसांच्या या कामगिरीचं बहुतेकांनी कौतुक केलं असलं तरी या चकमकीवर मानवाधिकार कार्यकर्त्यांसहित काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे देशभर चर्चेला जाणाऱ्या या चकमकीबद्दल माहिती देताना सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार एका पत्रकार परिषदेला सामोरे गेले. आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करायला सुरुवात केल्यामुळे स्वरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी सांगितलंय. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वोडाफोन आयडियाला 53,000 कोटींचं शुल्क सरकारकडे भरावे लागणार आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारने कंपनीला दिलासा दिला नाही तर मात्र कंपनीला ना इलाजास्तव व्यवसाय गुंडाळावा लागेल असा इशारा आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि वोडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिलाय. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाबरोबरच उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणावरील आवाज आज संसदेत घुमला. हैदराबाद एन्काउंटरचे समर्थन करत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने उन्नाव घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. एकीकडे हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पळून जात असताना गोळी मारून ठार केलं जात आहे तर दुसरीकडे उन्नाव प्रकरणातील आरोपींना जामीन दिला गेलाय असं वक्तव्य लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलंय. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी केलेला एन्काउंटर अयोग्य आणि कायद्याला धरून नव्हता असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोर सुद्धा द्यायचे पण शेवटी ते दरोडेखोर होते असं त्यांनी म्हटलंय. हैदराबाद एन्काउंटरची देशभरातील सर्वसामान्यांकडून स्वागत होत असताना अनेकांकडून घडलेला प्रकार अयोग्य असल्याचं मत व्यक्त होऊ लागले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी अशी मागणी एमएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठून 100 किलोचे दर 11,000 रुपयांवर गेले तर हळवा लाल कांद्याचे दर 10,000 रुपये पार केलेत. अवकाळी पावसाने कांदा अवकेत घट आल्यामुळे दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. त्यांना पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अधिक तपासासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन जात असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं मात्र त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे आणि या गोळीबारात चारही आरोपी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी चकमकी दरम्यान सामूहिक बलात्काराच्या आरोपींना ठार केल्यानंतर सेलिब्रेशन केलं जात आहे. चकमक झालेल्या ठिकाणी लोक गर्दी करत असून पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. नागरिकांकडून पोलिसांवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आल्यानंतर आता महिलांनी पोलिसांना राखी बांधत त्यांचा आभार मानले. नागरिकांकडून एसपी जिंदाबाद डीसीपी जिंदाबाद अशा घोषणा देखील केल्या जात आहेत. हैदराबाद एन्काउंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. त्याचे पडसाद संसदेत उमटले असून यावर अनेक खासदारांनी लोकसभेत चर्चेदरम्यान आपली मतं देखील मांडली आहेत. यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील आपलं मत मांडले. हैदराबाद सारख्या घटनांची थेट सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आल्यानंतर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांचं कौतुक केले. बलात्कारासारखा गुन्हा केल्यानंतर तुम्ही किती लांब पळू शकता धन्यवाद तेलंगणा पोलीस असं अभिनेत्री कुलप्रीत सिंग हिनं ट्विट केले. तर सकाळी उठल्या आज बातमी पाहिली आणि अखेर न्याय मिळाला असं नागार्जुन यांनी ट्विटरद्वारे म्हटलंय. ज्युनियर एनटीआर राजशेखर कल्याणराव नमदुरी लक्ष्मी मंजू अल्लू अर्जुन यांच्यासारख्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या कुटुंबियांचं दुःख पुसलं जाऊ शकत नाही पण एन्काउंटरमुळे कदाचित त्यांना थोडासा दिलासा मिळेल असं त्यांनी म्हटलंय.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून बाबासाहेबांना अभिवादन केले. राज ठाकरेंनी आपल्या औपचारिक ट्विटर हँडलवरून बाबासाहेबांचा फोटो पोस्ट करत या फोटोला कॅप्शन देताना भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, त्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आपण आग्रही राहणं आहे, बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल असं म्हटलंय. सतत वाढणारे पेट्रोलचे भाव सामान्यांच्या डोकेदुखीत वाढ करत आहेत. सलग 4 दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी मात्र पेट्रोलचे दर 5 पैशांनी कमी झालेत. महिनाभरानंतर पहिल्यांदाच पेट्रोल स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. डिझेलच्या दरात मात्र सलग 5व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. हैदराबाद महिला डॉक्टर वरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 4 आरोपी पोलीस चकमकीत मारले गेले आहेत. या चकमकीमुळे वारंगल एन्काउंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 2008 साली वारंगलमध्ये एका मुलीवर ऍसिड हल्ला झाला होता. या प्रकरणातील 3 आरोपी अशाच प्रकारे पोलीस चकमकीत मारले गेले होते. सध्याचे सायबराबादचे पोलीस आयुक्त असलेले VC सज्जनाथ हे त्यावेळी वारंगलचे पोलीस अधीक्षक होते. VC सज्जनाथ हे खरंच हिरो आहेत असं एका युजरनं म्हटलंय. भाजपचे खासदार मनेका गांधी यांनी हैदराबाद चकमकीवर प्रतिक्रिया दिली असून हा अत्यंत भयानक प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनेका गांधी यांनी चकमकीवर बोलताना सांगितलंय, जे झालं आहे ते देशासाठी अत्यंत भयानक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने त्यांना अशी फाशीची शिक्षा सुनावली असती तर तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्याआधीच गोळी चालवणार असाल तर मग न्यायालय, कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय असं त्यांनी म्हटलंय. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या बातमीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केले तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना या एन्काउंटरचा तपशील समोर येईपर्यंत लोकांनी याबाबत निषेधाची आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची घाई करू नये असं म्हटलंय. महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 4 आरोपींना पोलीस चकमकीत ठार मारण्यात आल्यानंतर तेलंगणाचे कायदा मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी पोलिसांचं कौतुक केले. देवानंच न्याय केला, आरोपींना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली असं ते म्हणाले. हैदराबाद या ठिकाणी जे बलात्कार प्रकरण घडलं होतं या प्रकरणातील 4 आरोपींना सकाळी हैदराबाद पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं. याच पार्श्वभूमीवर नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयीन तरुणींनी एकच जल्लोष व्यक्त केलाय. हैदराबाद पोलिसांचं स्वागत करत त्यांनी अभिनंदन देखील केलंय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.